अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे मांडवेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मांडवेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे एक पुरातन काळापासून मांडव्य ऋषींनी तपश्चर्या करण्यासाठी स्थापन केलेले मंदिर आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हे देवस्थान म्हणजे साडेतीन लिंगी महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. या महोत्सवात पैठणच्या कावडीने जलाभिषेक, मंदिरात आकर्षक रोषणाई, छबीना, ग्रंथ मिरवणूक, शोभेचे दारुकाम तसेच सौ स्वाती अंजना शेवगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराशेजारी नामवंत मल्लांचा कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता. या महोत्सवासाठी सरपंच शिंदुताई संभाजी लवांडे, उपसरपंच विठ्ठल निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली व ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी लवांडे, राजेंद्र लवांडे, श्यामराव कुलकर्णी, रमेश बर्डे, अर्जुन गावडे, रमेश लवांडे, बाळासाहेब लवांडे, काशीनाथ शिंदे यांसह ग्रामस्थांनी विशेष काळजी घेतली. या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी सुनील नजन यांनी. याची पूर्वीपासून जी आख्यायिका मांडव्य ऋषी यांनी याच्या तपश्चर्येकरता स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे. यामुळे याची पुरातन कहाणी ही फार वेगळी आहे. परंतु सद्य परिस्थितीमध्ये ते पूर्वीपासूनचं उघड्यावर मंदिर असल्यामुळं आम्ही सर्वांनी विचार करून त्या ठिकाणी काहीतरी मंदिर बनवावं या हेतूने तिथं सुधारणा करण्याला सुरुवात केलेली आहे. आज जागा त्या ठिकाणी मंदिर वगैरे बनवून मस्त त्याची आणि सालाबादप्रमाणे पाडव्याच्या दिवशी या देवस्थानचे यात्रा महोत्सव आम्ही आजपर्यंत साजरा करत आहोत. ऋषींनी स्थापन केलेले हे पुरातन लिंग पहिल्यापासून साडेतीन लिंगी महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. हेच या ठिकाणी मांडवेश्वर म्हणून साडेतीन पिंडाचं मंदिर आज या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी याचा यात्रा महोत्सव गावकरी आम्ही साजरा करत आहोत. शून्यवर पाईन टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.